संघाचं खूप खूप अभिनंदन. चला सामना सुरू करायचा आहे. 3 षटकांचा खेळ, 15 मिनिटांचा पूर्वार्ध आणि 15 मिनिटांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. चला फलंदाज लवकर चला. आपण जीबी स्पोर्ट्स वार्धोली अथर्व 11 भैरवनाथ रीडघर बनाम जीबी स्पोर्ट्स वार्धोली. चला बॉल चॉईस करा पटकन. आणि बॉल चॉईसची बॅग मित्रांनो खालीच राहू द्या, कारण पुढच्या लगेचच रिडगरकरांनाही त्यांना हे करायचे चेक करावं लागतील. कमलाकर दादा पाटील आणि दीपक पाटील दादा यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस झाले. तुमचंही मनपूर्वक अभिनंदन, शाबासकीची थाप, त्याबद्दल विशेष तुमचंही आभार. आणि विशेष तुमचंही विशेष कौतुक. फक्त एवढंच सांगेन की एकी कायम राहू द्या, यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. चला मित्रांनो प्लीज सामना सुरू करा. 15 मिनिटाची गेम पूर्वार्ध आणि 15 मिनिटाचा उत्तरार्ध. महेश पाटील आणि नॉन स्ट्राईकला मात्र कल्पेश भोईर. विनायक मोरे ज्यांना मागच्या सामन्यामध्ये सलामी दिली होती आणि त्या मागे कारण राहिलाय. 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांच्या खेळामध्ये कोणता संघ आज मात्यभर होईल. सुपर 10 मध्ये एका बाजूला तलोजा मजकूर संघ पोहोचलाय, एका बाजूला दुसरा संघ कोणता जाईल, त्यांच्याशी लढाई कोणता संघ लढेल, त्याच्यासाठी आत्ता तुम्हाला इथे जिंकावं लागेल. लेट्स प्ले. देविदास भोपीच्या पहिल्या चेंडूवर मात्र विकेट गमावली जातीये. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला हा महेश पाटील मात्र शून्यावरती बाद. फलंदाज मात्र बाद होतोय. महेश पाटीलने 32 धावा पहिल्या सामन्यात जोडल्या आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याच्या नादामध्ये मात्र तो परतलाय. कारण विचार केला तर 7:30-8 वाजता पहिला सामना वार्धोली संघ खेळून संपलाय. तिथून त्या संघानं जवळपास 2:45 हा सामना सुरू होतोय. त्याच्यामुळे खूप वेळ त्यांनी पाहिली आणि रेग्युलरमध्ये मात्र रिडगर संघ खेळत आला आणि त्यांचा कॉन्फिडन्स दुणावलाय, कारण वाजेसारख्या ताकदवान संघाला त्यांना मात्र परतवलाय. जयवंत मिसाल आणखीन एक मनगटे फटके लगावणारा हा उत्कृष्ट फलंदाज. देविदास भोपीनं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 चेंडूवर जरी मार खाला तरी नंतर तो थांबतो आणि गोलंदाजीमध्ये मात्र रोखून धरतो. देविदास भोपी जयवंतसाठी अकोट्याचा चेंडू. इथे जीवनदान. कल्पेश भोईरची घाई कदाचित नडली असती, दुसऱ्या चेंडूवर विकेट्स येऊ शकले असती. फेकी राहुलची चांगली झाली होती. देविदास मात्र चेंडूला नीटसा पकडू शकला नाही, परंतु नॉन स्ट्राईकला मात्र कल्पेश भोईर इथे बाद होऊ शकला असता. 2 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय, अजूनही खातं उघडू शकला नाही आहे वार्धोरी संघ. 18 चेंडूचा पूर्वार्ध आहे. डिस्कशन इथे मात्र केलं जात आहे, पंचांच्यावर दडपण टाकलं जात आहे, परंतु 2 पंच डिस्कशन करतील, सुनीलदादा पाटील आणि रवी पाटील. आणि फलंदाज मात्र बाद होतोय. कम्मालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर जयवंत मिसाळ शून्यावरती परततोय. गरज आहे धावांची, ते खातं उघडू शकला नाही आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद करतोय. एकटा देविदास पाटील, देविदास भोपी सॉरी.
विनायक मोरे. रणनीती बदलली, सलामीची जोडी बदलली, परंतु इथे मात्र कल्पेश भोईर अजूनही नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. विनायक मोरे आता फलंदाजीवर येईल. दोन फलंदाज परतले, वारदोळी संघाचे एकही धाव धावपळकावर नाही आहे. देवीदास भोपी मात्र आता कमालीची गोलंदाजी करायला लागलाय, कारण त्याला माहिती आहे की इथून जिंकायचं असेल, इथून पुढे स्पर्धा खेळायची असेल, एकतरी ट्रॉफीला हात लावायचा असेल, तर इथून एक पाऊल पुढे टाकायचा असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. तीन चेंडू, 2-0 विनायक मोरे ऑन स्ट्राईक. एक चांगला अष्टपैलू खेळतो आणि विनायक मोरेचे बॅट जर तळपली तर धावा बनतील. क्या बात, क्या बात, काय सुंदर गोलंदाजी, भरधाव वेगानं गोलंदाजी केली जाते आहे. डाव खरा गोलंदाजांची ही खरी हुकमत असते आणि ती गोलंदाजी दाखवताना आपला अनुभव पणाला लावला जातोय. आणि या रिडगर संघाच्या ताकद का वाढली आहे, कारण रिडगर संघाचा संदीप सर आपण जर विचार केला तर स्टॅमिना आणि ज्याप्रमाणे स्पार्किंग क्रिकेट खेळतायत, एकत्र येत क्रिकेट खेळत आहेत, प्रेशर क्रिएट केला जातोय. मग तो पंचांच्यावर असो द्या अथवा आपच्या टीमवर प्रेशर क्रिएट केला जातोय. रणनीती त्यांची क्लिअर आहे. फुलटा चेंडू कल्पेशसाठी, परंतु फुलटा चेंडूचा फार मोठा फायदा कल्पेश घेऊ शकला नाही आहे आणि एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं धाव मात्र आली. एक कल्पेशनं आपलं खातं खोललं, एक न आणि धापलकर धावा लागले, त्या म्हणजे 2-5 चेंडूमध्ये 2 धावा. देवीदास भोपी पुन्हा एकदा विनायक मोरेसाठी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू, या अशा चेंडूंच्यावर धावा तुम्हाला जमवाव्या लागतील, अशा चेंडूंच्यावर मोठे फटके तुम्हाला दाखवावे लागतील, अशा संध्या तुम्हाला वारंवार येणार नाही. बॅकअप पहा, चौघेजण बॅकअपला होते, दोघांना चेंडू नाही मिळाला, परंतु तिसऱ्यानं मात्र चेंडू पकडला. पहिल्या षटकाची सांगता झाली, सुंदर सुरुवात केली रिडगर संघाचा गोलंदाज देवीदास भोपीनं. षटकामध्ये धावा आल्या, त्या निव्वळ आणि निव्वळ 3 आणि 2 मोहरे म्हणतात त्यांनी टिपले. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा जोडाव्या लागतील विनायक मोरेला, कल्पेश भुईरला. परंतु या धावा जोडल्या जातील का, जोडून दिल्या जातील का, की ज्या गोलंदाजांनी कम्मालीची गोलंदाजी केली, संकेतनं ज्याप्रमाणे हा गोलंदाज कल्पेश भोपी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. देवीदासनं तर आपला काम मात्र क्लिअर केलाय, जी त्याच्या हातामध्ये चेंडू दिला त्यानं जे करायचं होतं ते केलं आहे, कारण धावा त्याने दिल्यात फक्त आणि फक्त 3-2 फलंदाजांना पडतो. ताकदीचे फलंदाज महेश पाटीलला शून्यावरती पकडला, जयवंत मिश्रासारख्या फलंदाजांना शून्यावरती पकडला आहे. तर इथे मात्र कशा प्रकारचा खेळ, इथून 20-25 धावा येणं गरजेचं आहे, कारण फलंदाजीमध्ये सुद्धा रेडगर संघानं चांगली कामगिरी दाखवली. वारदोळी संघाच्या तंबूमध्ये स्मशान शांतता आपण पाहतोय. ज्या प्रकारे निर्धाव चेंडू सांगता होते, एक एक निर्धाव चेंडू, कारण फक्त 18 चेंडूंचा खेळ आपल्या वाट्याला येईल आणि त्या 18 चेंडूमध्ये संदीप सर प्रत्येक चेंडू टिपणं गरजेचं आहे. चेंडूफळीच्या खेळामध्ये कॉन्टॅक्ट येणं महत्त्वाचं आहे, कॉन्टॅक्टमध्ये उत्पत्ती होणं गरजेचं आहे. ती उत्पत्ती आता मात्र होत नाही, जिथे कॉन्टॅक्ट नाही तिथे उत्पत्ती नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, मिडॉपच्या दिशेनं क्षेत्रक्षी तैनात होता. चेंडू पर थांबला देवीदास आणि त्यानं मात्र तो उचलला फेकला, तत्पूर्वी एक धाव मात्र केली विनायक मोरेनं पूर्ण. एकेरीनं फारसा फरक पडत नाही रिडगर संघाला, 4 धावा 10 फटके लागत आहेत. मोठे आसमानी फटके तुम्हाला दाखवावे लागतील, अन्यथा आजची रात्र मात्र जागून जाईल. लोअर फुलटा चेंडू, जोरदार चेंडू टाकले जात आहेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न, परंतु सुंदर फेकी मात्र इथे आली आहे आणि एका धावेनं धावपळक 5 वर जाऊन ठेवतो. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय, 2-5 रोखून धरलाय, अक्षरशः रोखून धरलाय रिडगर संघ आपली प्रतिभा इथे सादर करताना आणि रिडगर संघ आपली ताकद सर्वांना दाखवताना की आमच्याकडे गुणवत्ता आहे.
इट्स अ वाईट बॉल कॉल, वाईट बॉल कॉल. एक मात्र चांगलं राहिलं आहे आज, कारण रिगर संघाचा विचार केला तर लगेच पंचांकडे कटाक्ष टाकताना आपण पाहतो. प्रदक्ष पंचांना मात्र अनुभव पक्का आहे, त्याच्यामुळे हा वाईट बॉल कॉल. एक अभांतरची धाव कल्पेश भोपी गोलंदाजच्या मार्कवर. फुल टॉस चेंडू हवेत आहे, कन्वर्ट करणं गरजेचं होतं, तिथे चूक होणार नाही आणि अशा प्रकारे मोठा फटका लगावण्यापासून वंचित राहिला. फसला विनायक मोरे आणि आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 3 होते बाद, धाव फलक मात्र स्थिर. तो जाऊन ठेपला निव्वळ निव्वळ 6 वर. शांतता, निरव शांतता याला म्हणतात, कारण वारदोली संघ प्रथम फलंदाजी जरूर आली, आक्रमण करणं गरजेचं आहे, कमीत कमी बॉल टू रन 20-25 धावा जोडणं अनिवार्य आहे. लढण्यासाठी पहिल्यांदा धावा जमाव्या लागतील. लढायचं असेल तर झुंजवायचं असेल तर पहिल्यांदा आव्हान उभं करावं लागेल. नवीन फलंदाज क्रीजकडे गेलाय. मयूर पाटील हा फटका चांगला आहे. मयूर पाटीलच्या बॅटमध्ये पहिला चौकार आलाय. आवश्यक असलेल्या धावा आता मयूर पाटील मात्र ठोकतो. या 4 धावा आणि या 4 धावांनी मात्र धावपळक जाऊन ठेवतोय तो 2 अंकामध्ये 10 वर. अंतिम चेंडू या षटकातील, 10 धावा जमलेत. मी म्हणतो की 20-25 धावा जोडणं अनिवार्य आहे. लढायचं असेल तर थोडं तरी तुम्हाला आव्हान उभं करावं लागेल. हाही फटका बसला, हाही फटका बसला. मयूरनं एक चांगला चौकार जरूर दाखवला, परंतु अंतिम चेंडूवर मात्र आणखीन एक मोठा फटका लागवण्याच्या नादामध्ये मयूर परततोय आणि कल्पेश भोपी मात्र सुंदर आणि अफलातून टिचून गोलंदाजी करताना रोखून धरतोय वारदूर संघाच्या फलंदाजीच्या क्रमाला. क्रमांक 4 फलंदाज बाद झाला आहे आणि धापलकर धावा लागलेत, त्या म्हणजे निव्वल निव्वल 10 धावा. पहाटेची वेळ आणि पहाटेच्या वेळामध्ये षटकार चौकार लागणं कठीण जातात, परंतु मागच्या सामन्यात रिडगर संघाने ते करून दाखवलंय. तर अंकुशदादा पाहतोय आपण, खऱ्या अर्थानं खूप मेहनत आहे दादांची, आयोजक म्हणून त्यांचे मुख्य भूमिकेमध्ये नेहमी असतात आणि आजही पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं मैदानाला चौफेर वेळात ते घालतात, जाऊन थांबतायत, एक खूप चांगलं योगदान आहे दादांचं. मोठा फटका कन्वर्ट करायचा, धावा किती चेंडूवरती येतील, या धावा बहुमूल्य ठरतील. धावा मात्र जमतायत 2, कल्पेश भोईरच्या बॅटमधून धावा आल्या 2 आणि या 2 धावेनं 12 वर मजर मारली जाते. अजूनही काही बिनसलं नाही, अजूनही काही संपलं नाही आहे. गोलंदाजीच्या मार्कवर प्रणव भोपी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. प्रणव 5 चेंडूमध्ये कल्पेश कसा खेळ करेल. कसा खेळ करेल बनकटी फटका ज्यासाठी ओळख आहे ती ओळख पटवली जाते या चेंडूवर. कल्पेश भोईर मात्र ठोकतो षटकार. या धावा बहुमूल्य ठरतील. मी लागोपाठ सांगत आलोय, 25 धावांचा टार्गेट संदीप सर या प्रहरीत चांगला असू शकतो, कारण ज्या प्रकारचा खेळ आहे पहाटेच्या वेळेला धावांचा पाठलाग करणं नेहमी कठीण राहिलाय, परंतु त्यासाठी तुम्हाला पूर्वार्धामध्ये धावा जोडाव्या लागतील आणि ते काम आता मात्र कल्पेश भोईर करतोय. गुणवत्ता चांगली आहे रिडगर संघाकडे, ती निशंकाच नाही. ज्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली लाजवाब. आज संपूर्ण रजनीमध्ये त्यांचा संघ अप्रतिम खेळलाय, परंतु इथे अंतिम क्षणाला मात्र ज्या प्रकारचं वातावरण बनतं त्यावेळेला धावांचा पाठलाग कठीण जातो. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, एकदा पूर्ण केली गेली, दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल. इथे मात्र मी तू झालं नशिबाची धाव. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, धावपळकर धावा लागल्या 20, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 2 मोठे फटके बॅलन्स आव्हान चॅलेंजिंग आवाज उभे करेल, कारण ह्या 2 मोठ्या फटकं जर लगावले गेले तर नक्कीच टार्गेट चांगला सेट होईल, कारण आत्तापर्यंत 20 धावा धावपळकरती लगावले गेलेत, 3 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे, प्रणव मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कल्पेशने एक षटकार दाखवल्या अशा निर्माण केल्या, मयूरनं पहिला चौकार ठोकला त्यानंतर मात्र कल्पेश जो सलामीला आला आहे त्याच्या परीनं चांगली कामगिरी, आलुवार टाकलेला चेंडू इथे सपेशल अपयशी राहिला, निर्धाव चेंडू सांगता होते, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला कल्पेशनं, इथे निर्धाव चेंडू सांगता झाली, 2 चेंडू 2 चेंडूचा खेळ शिल्लक, प्रणव भोपी हा फक्त हवा, ही फक्त उंची आहे, ही फक्त उंची आहे, वेल जेट झेल टिपला जाईल, कल्पेशला मात्र बाद केलं जाईल, आणि बाद होणं म्हणजे नेमकं काय तर निर्धाव चेंडू येणं, आणि त्याच्यामुळेच मात्र क्रमांक 5 फलंदाज झालाय बाद, अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे, चला नवीन फलंदाज लगेच मैदानाकडे रवाना व्हा, आणि अंकुश दादाने विनंती केली दादा आपण स्टेजमध्ये यायचं आहे, तिकडे कोणी नाही असं तुमचं म्हणणं आहे पण या तुम्ही पण, कारण खूप चांगलं योगदान आहे, कारण पहा आयोजक असूनसुद्धा आपण तिथपर्यंत जात आहे उभे राहत आहे, कौतुकाची गोष्ट आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे, अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे, विकास अरिवळे एक जुना जाणता असा खेळाडू आहे, दोन्ही बाजूनं स्विंग करण्याची करामत आणि कित्येक वर्ष झाली विकास या संघासाठी खेळतोय, क्रिकेटमधला पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार तर देण्यात आला गावातून, हे तसंही भाग्य आहे, अंतिम चेंडूवर धावा किती येतील, चेंडू हवेत आहे, लाजवाब झेल संदेशने मात्र हा लाजवाब झेल टिपला, लागोपाठचा दुसरा झेल टिपला, जिथे धावांची कदाचित अपेक्षा होती परंतु हा मात्र अचूक झेल टिपलाय, आणि झेल टिपण्याने मात्र धावपळकर धावा स्थिर राहिल्या, 3 षटकांचा वाजवी खेळ संपला, धावपळकर धावा लागले ते 20, येणारे चेंडू असतील 18, आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावांची गरज, 21 धावांसाठी GB स्पोर्ट्स वारदोली संघ झुंजवेल की या धावांचा पाठलाग मात्र सहज करेल का अथर्व इलेव्हन भैरवनाथ रिडगर संघ, काय घडेल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, काय बिघडेल, कोण जाईल सुपर 10 मध्ये, आणि एकता तळोदा मजकूर संघासोबत कोण खेळेल, कोणता संघ आपला डंका कायम राखील, आणि आजची रजनी गाजवेल, उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर, ज्यांच्या आशीर्वादानं आम्हाला संधी मिळते, अंकुशदादा पाटील आणि या संपूर्ण सहकार्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार प्रकट करतो, चालाबादप्रमाणे पुन्हा एकदा मला जी काही तुम्ही संधी दिली आणि माझ्यावर दाखवलेलं प्रेम मी सदैव स्मरणात ठेवीन, आणि जी संधी दिलीत त्याबद्दल तुम्हा सर्व आयोजकांचं आमदार चषक 2023 सर्व आमदारांचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार प्रकट करतो, आणि मी दिनेश पटेल बेलवडी इथेच थांबतोय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। हॅलो, तर अच्छा रात्रीमध्ये ज्यांनी अतिशय अप्रतिम समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, भारतीय जनता पार्टी वल्लभ झारखंड क्रिकेट संघ वल्लभ आयोजित आमदार चषकामध्ये या स्पर्धेचे आयोजक अंकुश पाटील आणि स्वामी पाटील यांच्या माध्यमातून दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून दिनेश पाटील यांनी मात्र आज आपला आवाज दिला या स्पर्धेसाठी, त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जातं आहे, आमचे बालाराम पाटील शुभास त्या सन्मान होतो आहे, त्याचबरोबर आमचे तर सन्मान होतो आहे, यस थँक्यू दिनेश पाटील सर,
हालो तीन ओवर आहेत फक्त, वीस धावात, मॅच मजेशीर आहे. 18 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. पाहूया इथे मात्र दिनेश पाटील यांचा आपण आवाज ऐकला तर पुढच्या सत्रासाठी नक्कीच आपण इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं देखील आभार व्यक्त करूया. कारण 3 वाजलेत, म्हणजे 2:58 झालेले आहेत, म्हणजे 3 वाजलेले, तर अजून देखील या मॅचचा ते आनंद घेत आहेत, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत 1100 लोक अजूनही बघतात, तर नक्कीच लाईव्ह बघतात बरेच प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. जास्त वारतोले आणि रिटकर गावचे प्रेक्षक मात्र यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात, त्यांचं देखील आपण आभार. बरेच प्रेक्षक आसपासचे देखील सामना पाहतात. जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची गरज आहे. टॉस जिंकल्यानंतर अथर्व, इलेमन, भैरवनाथ, रिटकर या संघाने क्षेत्ररक्षण केलं आहे आणि वारदोली संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं. या खाडेकर साहेब वेलकम. मेन माणसं आहेत ती. हां, त्यांचा प्रॉब्लेम होता, टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यांचा. अनिल पाटील, कानपोलीचे अनिल पाटील इथे आहेत, त्यांना विनंती आहे की या आपण. हां, महेश पाटील भाई, महेश भाई बोलवतात. थँक्यू दिनेश पाटील सर. रोहिदास पाटील नेरे, विलास मालिक केवाले, अजय यादव सुकापूर, तसे सोमेश खाडेकर वलप. 1 धाव इथे बघा पूर्ण केली आहे. एका धाबीने मात्र श्रीगणेश होतो. या धावांचा 21 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडूंमध्ये 21 धावा, परंतु खूप मेहनत करावी लागेल इथे वारदोली संघाला, कारण सामना अतिशय चांगला होईल जर सुरुवातीचा षटक चांगला आला तर. परंतु इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला च्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्राला गवस निघालतो 4 धावांसाठी. हा चौकार, चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वरती. संदेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला सौरभ भगत. सौरभच्या बॅटमधून हा चौकार आलाय. गोलंदाज आपण पाहतोय कार्तिकेश. बॅटवरती चेंडू आतलतोय. दरम्यान इथे डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. लेझी क्रिकेट, कारण शी धाव घेण्याचा प्रयत्न होता, वेगाने धावला होता, परंतु शेवटच्या मोमेंट, शेवटच्या मोमेंटला बत्रसच्या क्रीस पर्यंत पोहोचू शकला नाहीये फलंदाज संदेश भोईर. बाद झालाय. अच्छा, रात्रीमध्ये खरोखरच दिनेश पाटील यांचा आवाज आपण ऐकलात, अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून. अंकुश पाटील आणि आमचे स्वामी पाटील यांच्या अभिनंतीला मान देऊन ते आज इथे उपस्थित झाले. मेहनत आहे इथे मात्र. 21 धावांचं आव्हान असताना पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, त्यानंतर मात्र ही विकेट आली आहे. धावसंख्या 5 आहे. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बॉल टू रन हा समीकरण आहे मैदानामध्ये. कार्तिकेश मात्र प्रयत्न करतोय,
आता मात्र उर्वरित पुढचे चेंडू मात्र निर्णायक फेकावे लागतील. जर सामन्यामध्ये राहायचं असेल, चांगला शेवटपर्यंत या सामन्यापर्यंत पकड मजबूत करायची असेल, तर मात्र पुढचे चेंडू चांगले फेकावे लागतील. इथे मात्र आली एक धाव, लॉंगअपच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वार्ताली संघाने नक्कीच असं वाटलं होतं की पहिला सामना ते खेळले, त्यानंतर मात्र हे शेवटच्या सामन्यामध्ये चांगला प्रयत्न करतील, परंतु फलंदाजी तेवढी साजेशी राहिली नव्हती. इथे मात्र मोठा फटका. आत्ता मात्र पूर्णपणे या मॅचमध्ये वर्चस्व निर्माण करतोय तो हा रिटघर संघ. अप्रतिम फटका होता. फलंदाज सौरभ भगतच्या पॅटमधून आला षटकार, आणि षटकाराने मात्र धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 12 वरती. 13 चेंडू आणि 9 धावांची गरज असता इथे मात्र खेळाबाद आहे. इथे मात्र हा चौकार गेलाय. काय चेंडू अडकवण्याची संधी होती, परंतु पायाखालून मात्र चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. षटकारानंतर चौकार, आणि चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढली आहे 16 वरती. आता मात्र 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 5 धावा, 21 धावांचं आव्हान आहे. पूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत आहे, असा चांगला खेळ राहिला आहे. तो रिटगर संघाचा, ज्या रिटगर संघाने आजच्या पहिल्या मॅचमध्ये आदई संघाला परास्त केलं होतं. 50 धावांचा पाठलाग त्यानं करायचं होतं, आणि सहजता तो पाठलाग त्यांनी केला. दुसऱ्या सामन्यामध्ये याच रिटगर संघाने वाझे संघाला मात्र परास्त केलं, कारण त्यावेळेला देखील त्यांनी चेसिंग केली होती. 44 धावा वाझे संघाच्या स्कोअरकार्डवरती होत्या, आणि 45 धावांचा पाठलाग त्यांनी त्या मॅचमध्ये देखील सहजता पूर्ण केलं. आणि शेवटच्या तिसऱ्या मॅचमध्ये देखील चेसिंग करतोय हा रिटघर संघ. म्हणजे गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे, फलंदाजी देखील अतिशय अप्रतिम राहिली आहे. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होईल का? नाही आहे. चुकांवरती चुका इथे होत आहेत त्या वार्धोली संघाच्या. वार्धोली संघाने मात्र हा सामना आता असं वाटतंय की सोडलाय. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आहे, या 2 धावा आल्यात, आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या 18 वरती. आता मात्र 3 धावांची गरज आहे फक्त. अच्छा रात्रीमध्ये सर्व प्रेक्षकांचे आपण आभार व्यक्त करूया, ज्या प्रेक्षकांनी या 9 बॉल आहे आणि 1+1 या 2 धावा मिळतील. स्कोर लेवल आहे, फक्त 1 धावेची गरज आहे. आता सामना पूर्णपणे विजयाच्या वाटचालीकडे नक्कीच वाटचाल करतोय तो रिटगर संघ, आणि अजूनही सामना पेंडिंग दिसतोय. 1 धावेची गरज आहे. पूर्णपणे रिटगर संघ या सामन्यावरती पकड मजबूत करतोय. वार्धोली संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये काय खेळ केला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी शेवटचा सामना ते खेळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न, आणि इथे आली 1 धाव, आणि इथे मात्र